महायुतीकडून राज्यसभेसाठी 4 नावं आता जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. नारायण राणे, मिलिंद देवरा, व्ही मुरलीधरन आणि बाबा सिद्दीकी या चौघांना महायुतीकडून आता संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश जावडेकर यांचा राज्यसभेचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसचा उमेदवार ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. राज्यसभेच्या रिक्त 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणुका होत आहेत आणि यासाठी आता महायुतीकडून उमेदवारी ठरवली जाते आहे. आणि याविषयी बोलूयात दैनिक पुढारीचे प्रतिनिधी दिलीप सपाटे सर सध्या आपल्या सोबत आहेत. दिलीप सर, महायुतीकडून आता 4 नावं ठरलेली कळता आहेत. नारायण राणे, मिलिंद देवरा, व्ही मुरलीधरन, बाबा सिद्दीकी यांना संधी मिळू शकते, मात्र प्रकाश जावडेकर यांचा पत्ता आता कट होऊ शकतो. येत्या 17 फेब्रुवारीला राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही 15 आहे. येत्या दोन तीन दिवसामध्ये जे उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत, अद्याप एकाही पक्षाने उमेदवारी अर्ज भरलेला नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडून नारायण राणे आणि व्ही मुरलीधरन यांची नावं जवळपास निश्चित झालेली आहेत. त्यासोबतच अजित पवार गटाकडून आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी मिलिंद देवरा यांनी पक्षप्रवेश केला होता काँग्रेस सोडून, त्यांची वर्णी निश्चित आहे. आणि 2 दिवसापूर्वीच काँग्रेसचे एक दुसरे बडे नेते बाबा सिद्दीकी यांनी प्रवेश केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या देखील नावाचा विचार या संदर्भात सुरू आहे. तर मला असं वाटतं की 4 नावं जवळपास निश्चित मानली जात आहेत. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा, अजित पवार गटाकडून बाबा सिद्दीकी आणि भाजपकडून व्ही मुरलीधरन आणि नारायण राणे यांची वर्णी पक्की आहे. भाजप सध्या राज्यामध्ये जे काही प्रयोग करत आहे ते लोकसभेच्या दृष्टीने करत आहे की लोकसभेच्या जागा कशा सेफ होतील या दृष्टीने या सगळ्याचा विचार करत आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, नारायण राणे यांची जी वर्णी लागत आहे ती त्या त्या ठिकाणच्या लोकसभेच्या जागा या सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ही नावं जवळपास निश्चित केली जात आहेत. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. काँग्रेसकडे आज जवळजवळ 44 आमदारांचं संख्याबळ आहे, त्यांची एक जागा सहज निवडून जाऊ शकते. शिवाय त्यांच्याकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट राष्ट्रवादीचा जो आहे त्यांची देखील अतिरिक्त ताकद आहे. तर काँग्रेसची एक जागा निश्चित जाईल, पण काँग्रेसने जर दुसरी जागा देण्याचा प्रयत्न केला तर भाजपही 4थी जागा देण्याच्या तयारीमध्ये आहे. काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत याबाबतचा निर्णय घेणार आहेत. पण 2 नावं सध्या काँग्रेसकडून चर्चेमध्ये आहेत, एक रघुराम राजन आणि अविनाश पांडे. या दोघांपैकी कोणाला पक्षश्रेष्ठी कौल देतात यावर उमेदवारी निश्चित होणार करणार आहे. अगदी दिलीप सर, खरं तर ज्या पद्धतीचे प्रयोग भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी केले तसे प्रयोग यंदाच्या निवडणुकांमध्ये होणार असल्याचं बोललं जात होतं. म्हणजे नारायण राणे यांना लोकसभेसाठी आता उतरवलं जाणार असल्याचं बोललं जात होतं, मात्र ही चर्चा आता राज्यसभेच्या दिशेने जाताना दिसतीय. सध्या जी जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची ती शिवसेनेकडे आहे आणि एकनाथ शिंदे हे या जागेसाठी आग्रह आहे. कोकणा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि कोकणातील मतदार हा धनुष म्हणजे कमळापेक्षा धनुष्यबाणावर अधिक मतदान करेल याबाबत एक विचार महायुतीमध्ये सुरू आहे. नारायण राणे यांना जर राज्यसभेची जागा दिली जाणार असं निश्चित मानलं जात आहे. पण दिली गेलीच तर त्या ठिकाणी शिंदे गटाचाच उमेदवार लोकसभेला उतरेल. त्यासाठी 2 नावं सध्या चर्चेमध्ये आहेत, एक उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि दुसरं नाव आहे दीपक केसरकर. त्यामुळे जर राणेंची आता राज्यसभेवर वर्णी लावून त्यांना एक त्यांचं राजकीय भवितव्य सेफ करून लोकसभेसाठी शिंदे गटाला उमेदवारी दिली जाऊ शकते. बरं, धन्यवाद दिलीप सर, सविस्तर अपडेट दिली यासाठी.